Welcome student to the second lecture of algebra of propositions. In this lecture we are going to discuss truth table and the tautologies and contradiction propositions, then Boolean polynomials, etc. So let's start with the Boolean polynomials. The letters P, small letters, okay, P, Q, R, dash, 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 which previously denoted by statements, also be considered as indeterminates or variables. Combining these variables by the connectives, conjunction, disjunction, negation, conditional, biconditional, all are some. That means we can use all or maybe few from them, leads to the construction of the expression of an expression which are called Boolean polynomials. म्हणजे आतापर्यंत आपण बघितलं p q r j स्टेटमेंट यूज करत होतो, ओके, आणि कनेक्टिव्स कोणते यूज करत होतो? वी आर युझिंग कनेक्टिव्स, कंजंक्शन, डिजंक्शन, निगेशन, कंडिशनल, बाय कंडिशनल, अँड युझिंग दीज स्टेटमेंट्स अँड कनेक्टिव्स वी गेट दी एक्सप्रेशन, अँड दिस एक्सप्रेशन वी आर कॉल्ड हिअर बुलियन पॉलिनोमियल्स. सो लेट्स टेक एक्झाम्पल ऑन इट. वी हॅव गिव्हन एफ ऑफ पी क्यू इज इक्वल्स टू निगेशन ऑफ पी कंजंक्शन इन ब्रॅकेट पी इम्प्लाईज क्यू. दिस इज अगेन अ बुलियन पॉलिनोमियल बिकॉज वी आर युझिंग हिअर स्टेटमेंट्स अँड कनेक्टिव्स. सेकंड एक्झाम्पल ऑफ बुलियन पॉलिनोमियल इज जी ऑफ पी क्यू इज इक्वल्स टू पी डबल इम्प्लिकेशन निगेशन क्यू डी जंक्शन क्यू. म्हणजे सगळे कसले एक्झाम्पल आहेत? बुलियन पॉलिनोमियलचे, ओके. म्हणजे काय युज केलं इथे? पी क्यू आर स्टेटमेंट युज करतोय आणि कनेक्टिव्ह युज करतोय आणि त्याचं जे एक्सप्रेशन तयार होतं त्याला काय म्हणतो आपण? बुलियन पॉलिनोमियल्स. फर्दर मोर दी सिम्बॉल कंजंक्शन, डिजंक्शन, निगेशन, कंडिशनल, बाय कंडिशनल कॅन बी यूज ॲज कनेक्टिव्ह फॉर दी बुलियन पॉलिनोमियल्स. हेन्स वी कॅन टॉक ऑफ दी कंजंक्शन, डिजंक्शन अँड निगेशन ऑफ बुलियन पॉलिनोमियल्स, ओके. फर्दर मोर दी सिम्बॉल्स कंजंक्शन, डिजंक्शन, निगेशन, कंडिशनल, बाय कंडिशन कॅन बी यूज ॲज कनेक्टिव्ह फॉर दी बुलियन पॉलिनोमियल्स. म्हणजे कोणतेही दोन बुलियन पॉलिनोमियल कनेक्ट करण्यासाठी आपण पुन्हा एकदा हे कनेक्टिव्ह यूज करू शकतो. ही एक बुलियन पॉलिनोमियल, ही एक बुलियन पॉलिनोमियल आपल्याकडे, आपण ते कनेक्ट करण्यासाठी पुन्हा काय यूज करतोय? लॉजिकल कनेक्टिव्हचा काय करतोय? यूज करतोय. सपोज एफ ऑफ पी क्यू वी हॅव ऑलरेडी कन्सिडर इट अँड वी हॅव ऑल्सो हॅज जी ऑफ पी क्यू. सो वी आर युझिंग कनेक्टिव्ह कंजंक्शन हिअर, सो for combining two Boolean polynomials. Again, we are using connectives as conditional to connect these Boolean polynomial. F of PQ implies G of PQ. Like this, here our F of PQ and here our G of PQ. And here the logical connective is conditional statement. Okay? Sorry, conditional. Then let's start with the new topic. Proposition and truth table. So what is meant by proposition? A proposition denoted by P of P, Q, comma dash 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 or simply capital P, comma Q is a Boolean polynomial in the variables P, Q, dash dash dash. Okay, so proposition म्हणजे काय? हे जे पी ने डिनोट होणार आहे, ओके, प्रोपोजिशन, आणि पी क्यू काय असणार आहेत? सिम्पली व्हेरिएबल्स असणार आहे. सिम्पली काय असणार आहे? स्टेटमेंट असणार आहेत. प्रोपोजिशन इज नथिंग बट जस्ट ए बुलियन पॉलिनोमियल इन द व्हेरिएबल्स पी क्यू अँड सो ऑन. म्हणजे पी क्यू काय असणार आहे? स्टेटमेंट असणार आहेत आणि ते स्टेटमेंट आणि कनेक्टिव्ह यूज करून आपल्याला काय भेटणार आहे? बुलियन पॉलिनोमियल भेटणार आहे आणि त्यालाच आपण काय म्हणणार आहोत? प्रोपोजिशन, ओके. सो हिअर वी कॅन टॉक ऑफ द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द प्रोपोजिशन्स. वी हॅव ऑलरेडी डिस्कस द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द प्रोपोजिशन्स पी
in bracket P, Q and so on, a simple conscience way to show the relationship between the truth value of proposition and the truth value of its variable P, Q and so on is through a table called the truth value. आता जे प्रपोजिशन असणार आहे त्याची ट्रूथ व्हॅल्यू आपण जी फाइंड आउट करणार आहोत ती कशावरती डिपेंड असणार आहे, जे सब स्टेटमेंट पी क्यू आर असणार आहे त्यावरती डिपेंड असणार आहे आणि जे कनेक्टिव्ह यूज करणार आहोत त्यांच्यावरती सुद्धा काय असणार आहे, डिपेंड असणार आहे. सो आपण प्रपोजिशनच्या ज्या ट्रूथ व्हॅल्यूज आपण बघणार आहोत त्याला आपण काय म्हणणार आहोत, ट्रूथ टेबल. ओके, so let's see the example here. The truth table of the proposition negation of P conjunction with negation Q is a constructed as follows. Okay, how we can construct the truth table of any proposition? So we have given negation of in bracket P conjunction with negation Q, or we can say here P and negation Q, like this. Okay, so first of all, what are the variables are here? Here variables are P and Q. What are the possibilities of truth values of P and Q? Either they are both true, one of them is true and other one is false, and in last case all are false. So what is we required here? We required P. Okay, we want P, then we want Q, then we want negation of Q, because here we have given by them. Then we have to find out P and negation Q, and in last we have to take negation of P and negation Q. So let's draw the truth table here. Draw here P, Q. What is we need here? Negation Q, then P and negation Q, and negation of P and negation Q. So let's start with here T and T. Just see the column of negation Q. If here is we get here truth value is T, then its negation is false. If here truth value is F, then it will be in negation, it will convert it to true. T goes to F, F goes to T. Then we have to, in next column, we have to find out the truth value of P and negation Q. Here we have our P and negation Q, and connective is AND. So आपल्याला माहिती आहे की आपण अँड असेल तर काय करतो, तिथे मल्टिप्लिकेशन घेतो. टी ला काय घेतो आपण, वन घेतो, आणि एफ ला काय घेतो, झिरो. सो वन इंटू झिरो इज झिरो. सो वी गेट हिअर ट्रूथ व्हॅल्यू ऍज एफ. वन इंटू वन इज वन. सो वी गेट हिअर ट्रूथ व्हॅल्यू ऍज टी. झिरो इंटू झिरो इज झिरो. झिरो इंटू वन इज झिरो. सो दिस इज द ट्रूथ टेबल ऑफ पी अँड निगेशन क्यू, ट्रूथ कॉलम. ओके, देन वी हॅव टू जस्ट टेक निगेशन ऑफ इट. सो निगेशन ऑफ पी अँड निगेशन क्यू इज व्हॉट? We have to just alter the F as T and T as F. So F goes to T, T goes to F, F goes to T, F goes to T. So this is the true table of negation of P and negation Q. Then what is meant by tautologies and contradiction? So let's start with the tautologies. If a proposition P in bracket P, Q dash 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 contains all T in the last column of its truth table is called a tautology. म्हणजे एखादं प्रपोजिशन असणार आहे त्याच्या लास्ट कॉलम मध्ये सगळ्या व्हॅल्यू जर टी ने डिनोट केलेले असेल, म्हणजे सगळ्या ट्रूथ व्हॅल्यू काय असेल, ट्रू असतील, तर त्या प्रपोजिशनला आपण काय म्हणतो, टॉटोलॉजी. ओके, देन कॉन्ट्रडिक्शन. इफ ए प्रपोजिशन पी इन ब्रॅकेट पी क्यू डॉट 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 कंटेन्स ऑल एफ इन दी लास्ट कॉलम, म्हणजे जर लास्ट कॉलम मध्ये सगळ्या ट्रूथ व्हॅल्यू एफ असतील तर त्या प्रपोजिशनला काय म्हणतो आपण, कॉन्ट्रडिक्शन. आणि समजा दोघांचं कॉम्बिनेशन असेल तर काय म्हणतो आपण त्याला, आठवतंय का? समजा काही ट्रू
ट्रूथ व्हॅल्यू टी असतील काही एफ असतील तर त्यावेळी सगळे ट्रू नसणारे सगळे फॉल्स नसणार, ते ट्रू आणि फॉल्सचं काय असणारे कॉम्बिनेशन असणारे, त्याला आपण काय म्हणणार आहोत कॉन्टिनजन्सी. आठवत असेल ट्वेल्थ इलेव्हन ट्वेल्थला झालेलं आहे आपलं. देन नेक्स्ट एक्झाम्पल इज द प्रोपोजिशन पी ऑर नॉट पी, दॅट मीन्स वी कॅन लाईक वी कॅन से पी ऑर निगेशन पी इज ए टॉटोलॉजी. हा एक आणि टॉटोलॉजी ते बघायचं. ओके, सो आपल्याला काय काय लागणार आहे, पी लागणार आहे, निगेशन पी लागणार आहे, आणि ते कशाने कनेक्ट करायचे, कनेक्टिव्ह ऑर ने. सो पी साठी पॉसिबिलिटीज काय असतील, ओके, एक तर ते ट्रू असेल किंवा फॉल्स असणार आहे. देन निगेशन ऑफ पी गिव्ज अस एफ, एफचं काय भेटणार आहे टी भेटणार आहे. ओके, सो बाय कंबाइनिंग दीज टू बाय कनेक्टिव्ह इज डिसजंक्शन. आपल्याला माहिती आहे डिसजंक्शन असेल तर काय करायची, ऍडिशन करायची असते. वन प्लस झिरो इज वन सो इट विल बी टी, झिरो प्लस वन इज वन सो इट विल रिप्रेझेंट टी. सो ऑल द व्हॅल्यूज इन द लास्ट कॉलम ऑफ ट्रूथ टेबल इज टी, हेन्स अवर गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज वॉट टॉटोलॉजी, हेन्स गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज वॉट टॉटोलॉजी, लाईक दिस. देन नेक्स्ट इज द प्रोपोजिशन पी अँड नॉट पी, द प्रोपोजिशन पी अँड नॉट पी, दॅट मीन्स वी कॅन रिप्रेझेंट लाईक दिस पी अँड नॉट पी इज अ कॉन्ट्रडिक्शन स्टेटमेंट पॅटर्न. म्हणजे जो स्टेटमेंट पॅटर्न असणार आहे याचा तो काय असणार आहे कॉन्ट्रडिक्शन, म्हणजे लास्ट कॉलम मध्ये सगळ्या ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे एफ असणार आहे. ओके, सो व्हेरीफाय करू आपण ट्रूथ टेबलनुसार, हिअर काय काय लागणार आहे, पी लागणार आहे, निगेशन पी लागणार आहे, आणि ते दोघं कशाने कंबाईन करायचं आहे, लॉजिकल कनेक्टिव्ह कंजंक्शन. ओके, सो हिअर वी गेट टी एफ. वॉट इज द पॉसिबिलिटीज फॉर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी, हिअर आयदर इट इज ट्रू अँड आयदर इट इज फॉल्स, सो इट्स निगेशन पी इज टी विल गोज टू एफ, एफ गोज टू टी, कारण की निगेशन घ्यायचं आहे आणि इथे मध्ये कनेक्टिव्ह कोणतं आहे अँड, म्हणजेच काय घ्यायचं आपल्याला मल्टिप्लिकेशन. सो वन इंटू झिरो इज झिरो सो इट विल रिप्रेझेंट एफ, झिरो इंटू वन इज एफ झिरो सो इट विल also gives us truth value as false. So all the entries in the last column is rf. So given statement pattern is what? Contradiction. Now next law of syllogism. What is the law here? Here we have given a statement, if p implies q and q implies r, then p implies r. बघा मी इथे इफ आहे, इफ अँड देनच स्टेटमेंट आहे, म्हणजे लॉजिकल कनेक्टिव्ह कोणतं असणार आहे कंडिशनलच. ओके, देन नंतर जे स्टेटमेंट असतं त्याला काय म्हणतो आपण, काय म्हटलंय पी इम्प्लाईज आर. ओके, देनच्या आधी जे असतं त्याला काय म्हणणार आहे आपण, बघा मग काय काय पी इम्प्लाईज क्यू आणि कनेक्टिव्ह कोणते कोणते अँड आहे ना, म्हणून इथे काय येणार आहे कंजंक्शन, आणि नंतर काय क्यू इम्प्लाईज आर, क्यू इम्प्लाईज आर. आपल्याला माहिती आहे इम्प्लाईज कशासाठी युज करतो, कंडिशनल साठी युज करतो. ओके, ई पण देन पण कशासाठी युज करतो आपण, कंडिशनल साठी. सो गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज पी इम्प्लाईज क्यू, हे बघा पी इम्प्लाईज क्यू, ते कशान कनेक्टेड अँड ने, क्यू इम्प्लाईज आर, आणि इफ नंतर काय डायरेक्टली देन आहे, देन देन इफ देन आल्यामुळे ते पुन्हा काय येणार आहे स्टेटमेंट पॅटर्न मध्ये कनेक्टिव्ह कंडिशनल येणार आहे, अँड देन लास्टला काय येणार आहे पी इम्प्लाईज आर. इन अदर वर्ड्स द प्रोपोजिशन पी इम्प्लाईज क्यू अँड क्यू इम्प्लाईज आर ब्रॅकेट कम्प्लीट इम्प्लाईज पी इम्प्लाईज आर इज ए टॉटोलॉजी. टॉटोलॉजी म्हणजे लास्ट कॉलम मध्ये सगळे ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे ट्रू असणार आहे. दिस फॅक्ट इज व्हेरीफाईड बाय द फॉलोइंग ट्रूथ टेबल. ओके,
सो आपल्याला काय काय लागणार आहे ते बघणार आहोत. आपल्याला सगळ्यात आधी पी लागेल, क्यू लागेल, आर लागेल. ओके, देन आपल्याला काय काय लागणार आहे, पी इम्प्लाइज क्यू लागणार आहे, देन क्यू इम्प्लाइज आर लागणार आहे, आणि ते दोघं कशाने कंबाईन करायचे आहेत, अँडने. सो आपल्याला काय लागणार आहे, पी इम्प्लाइज क्यू कंजंक्शन विथ क्यू इम्प्लाइज आर. ओके, म्हणजे हा जो होता हे काय झालंय, सगळ्या ट्रूथ व्हॅल्यू इथपर्यंत आलोय. ओके, देन नेक्स्ट इज आपल्याला काय लागणार आहे, पी इम्प्लाइज आर. ओके, सो वी गॉट दिस, वी गॉट दिस, अँड वी हॅव टू जस्ट कनेक्ट देम, कंबाईन देम बाय कनेक्टिव्स कंडिशनल. सो हियर वी गेट पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज आर. Combine with implication P implies R. This will be our truth table. So just see here, P Q R लागणार आहे, P implies Q लागणार आहे, then Q implies R लागणार आहे, then P implies R लागणार, then this combination is here and this combination is here. So possibility काय असणार आहे, तुम्हाला आधीच बोललोय जर तीन सब स्टेटमेंट असणार आहे, जस टोटल पॉसिबिलिटीज इन ट्रूथ टेबल किती असणार आहे, 2:3, सो इट विल बी 8. हा आहेत का बघा बरं, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. सो हिअर टोटल पॉसिबिलिटीज ऑफ ट्रूथ व्हॅल्यू इज 8. सो इथे कसं लक्षात ठेवायचं बघा, सिम्पल वे ते पण सांगतो तुम्हाला. असं नॉर्मली विचार केला तर बघा, एकतर तिघ स्टेटमेंट का असतील, ट्रू असतील, देन फर्स्ट टू स्टेटमेंट आर ट्रू अँड लास्ट वन इज फॉल्स, फर्स्ट अँड थर्ड इज ट्रू अँड सेकंड वन इज फॉल्स, फर्स्ट इज ट्रू अदर रिमेनिंग इज रिमेनिंग टू आर फॉल्स, देन फर्स्ट वन इज फॉल्स रिमेनिंग आर ट्रू, फर्स्ट अँड थर्ड वन इज फॉल्स अँड सेकंड वन इज ट्रू, फर्स्ट टू आर स्टेटमेंट आर फॉल्स अँड थर्ड वन इज ट्रू, अँड इन लास्ट केस ऑल दी स्टेटमेंट आर फॉल्स. आता लक्षात कसं ठेवायचंय किंवा हिंट कशी आहे बघा, सगळ्यात आधी चार ट्रू लिहायचे, देन फोर काय लिहायचे, फॉल्स लिहायचे. ओके, हे फोर फोरच्या गटात लिहिले आहेत ना आपण, फोर फर्स्ट फोर फोर आर ट्रू अँड सेकंड फोर्थ आर फॉल्स. इथे काय घ्यायचं, दोन दोनचं कॉम्बिनेशन घ्यायचं, फर्स्ट टू आर ट्रू देन सेकंड टू आर फॉल्स देन थर्ड टू आर ट्रू देन फोर्थ टू आर फॉल्स, म्हणजे टी टी एफ एफ घ्यायचंय. ठीक आहे, नंतर काय घ्यायचंय, टी एफ. ओके, अशा पद्धतीने कॉम्बिनेशन घ्यायचंय. इथे काय केलं आपण, पहिले चार ट्रू नंतरचे चार फॉल्स, इथे दोन दोनचे कॉम्बिनेशन, पहिले दोन ट्रू नंतरचे फॉल्स नंतरचे ट्रू नंतरचे फॉल्स, इथे काय घेतलंय, टी एफ. ओके, हे ट्वेल्थला पण तुम्हाला लक्षात आलेलं असेल. देन पी इम्प्लाइज क्यू, पी इम्प्लाइज क्यू किंवा तुम्हाला आधीच हिंट दिली आहे की टी एफ एफ, म्हणजे पहिलं ट्रू असेल दुसरं एफ असेल तरच ते फॉल्स असतं, इन ऑल अदर रिमेनिंग केसेस ते काय असणार आहे, ट्रू असणार आहे. सो पी इम्प्लाइज क्यू इथे टी टी ही केस आहे का, नाही, सो ट्रू. टी टी ही पण केस ट्रू असणार आहे. टी एफ बघा, टी एफ आलेलं आहे म्हणून इथे काय असणार आहे, एफ असणार आहे. पी इम्प्लाइज क्यू बघतोय. ओके, सो फर्स्ट कॉलम आणि सेकंड कॉलम आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे. देन बघा, इथे टी एफ आलेलं आहे म्हणून पुन्हा एफ, देन इथे काय आलेलं आहे, एफ आणि टी ह्या केसमध्ये ट्रू असणार आहे. एफ अँड टी मध्ये, सॉरी, इथे एफ अँड टी मध्ये पण काय असणार आहे, ट्रू असणार आहे. एफ अँड एफ साठी सुद्धा एफ इम्प्लाइज एफ इज ट्रू, एफ इम्प्लाइज एफ इज ट्रू. देन वी हॅव टू फाइंड आउट द ट्रूथ टेबल फॉर पी इम्प्लाइज क्यू. सो हियर अवर वी हॅव टू ऑब्झर्व फर्स्ट अँड थर्ड कॉलम. सो टी टी गिव्स टी, देन टी एफ गिव्स एफ, टी टी गिव्स टी, टी एफ गिव्स एफ, एफ टी गिव्स टी, एफ एफ गिव्स टी, एफ एफ टी गिव्स टी, एफ एफ गिव्स टी.
देन लास्टला काय लागणार आहे इथे क्यू एम्प्लॉईज आर सो वी हॅव टू ऑब्झर्व सेकंड अँड थर्ड कॉलम सो टी टी काय देणार आहे टी देणार टी एफ मुळे काय भेटेल एफ एफ टी काय असणार आहे टी असणार एफ एफ काय असणार आहे टी 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 पण काय असणार आहे टी असणार आहे टी एफ काय असणार आहे एफ असणार आहे एफ टी काय असणार आहे टी असणार आहे एफ एफ काय असणार आहे टी असणार आहे या तिघांसाठी एकच हिंट होती जर पहिलं स्टेटमेंट ट्रू असेल दुसरं फॉल्स असेल तर आपली ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे एफ येणार आहे ओके नाव नेक्स्ट इज काय लागतं आपल्याला पी इम्प्लाईज क्यू अँड क्यू इम्प्लाईज आर सो वी वॉन्ट हिअर फोर्थ कॉलम अँड सिक्स कॉलम अँड कनेक्टिव्ह कोणतं आहे अँड आहे म्हणजे आपल्याला काय घ्यायचं मल्टिप्लिकेशन सो टी इंटू टी वन इंटू वन वन सो इट विल गो टू टी वन इंटू झिरो झिरो सो एफ भेटेल झिरो इंटू वन सॉरी हियर इट विल बी एफ कारण की पी इम्प्लॉईज टी एफ एफ काय एफ आलेलं आहे आणि क्यू इम्प्लॉईज आर मध्ये काय टी आलेलं आहे बरोबर सो हियर इट विल बी एफ देन एफ झिरो इंटू वन इज झिरो सो इट विल गिव्ह अस एफ टी इंटू टी दॅट मीन्स वन इंटू वन what we get here so 1 into 1 is 1 so we get here t 1 into 0 0 so f 1 into 1 1 so t 1 into 1 we get here 1 so here we get t now we want this implies with दिस म्हणजे आधी कोणता कॉलम बघायचा हा कॉलम बघायचा नंतर हा कॉलम बघायचा ओके आणि कनेक्टिव्ह कोणतं आहे आपल्याकडे इम्प्लिकेशन आहे कनेक्टिव्ह कोणतं आहे आपल्याकडे इम्प्लिकेशन सो पहिल्यांदा हा ह्या कॉलमची ट्रूथ व्हॅल्यू बघायची देन वी हॅव टू सी दी ट्रूथ व्हॅल्यू ऑफ दिस कॉलम सो लेट स्टार्ट विथ इथे काय टी टी आहे आणि हिंट काय लक्षात ठेवायची कनेक्टिव्ह कोणतं इथे इम्प्लिकेशन आहे ना सो टी एफ पहिलं टी असेल दुसरं एफ असेल तरच काय भेटणार आहे आपल्याला आउटकम एफ भेटणार आहे अदरवाइज ते काय असणार आहे ट्रू असणार आहे सो इथे टी टी आल्यामुळे टी देन एफ एफ आल्यामुळे टी एफ टी आल्यामुळे टी देन एफ एफ मुळे टी 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 आहे त्यामुळे सुद्धा टी भेटणार आहे देन एफ टी मुळे काय भेटणार आहे टी भेटणार आहे देन टी टी गिव्ज अस टी देन टी implies with t gives us t so all the truth value in the last column are t so our given statement pattern is what of the type tautology note baga ma kay mantle if proposition p is tautology jar ha state proposition jar tautology asel tar tesa negation kay asnar hai कॉन्ट्रडिक्शन असणार आहे बिकॉज बघा जर टॉटोलॉजी मध्ये सगळ्या व्हॅल्यू ट्रू आल्या तर निगेशन मध्ये काय येणार आहे ट्रूचे सगळे काय होणार आहे फॉल्स होणार आहेत ओके म्हणजे ते स्टेटमेंट पॅटर्न काय होऊन जाईल आपलं कॉन्ट्रडिक्शन अँड व्हाईस वर्सा जर सगळे फॉल्स असतील तर काय भेटणार आहे आपल्याला सगळे निगेशन मध्ये सगळे काय भेटणार आहे ट्रू भेटणार आहे ट्रूथ व्हॅल्यू देन नेक्स्ट इज लॉजिकल इक्विव्हॅलन्स This is about two propositions, okay? We have first proposition as P and second proposition as Q are said to be logical equivalent. Don proposition la logical equivalent kiwa manaycha? If their truth table are identical. Manje jar tyanche truth table ka astil identical astil, okay? Baga mang he the logical equivalence of p and q is denoted by p is equivalent with q kiwa asa pan lihu shakto apan p is equivalent to q sorry capital letters madhe so we can write it as p is equivalent to q asha paddhatine apan kay karu shakto write down karu shakto so baga mang ite kay aplyakade don proposition dilele आहेत एक प्रपोजिशन आहे आणि हे सेकंड प्रपोजिशन आहे
यांना लॉजिकल इक्विवेलेंट केव्हा म्हणायचं, जेव्हा याचा ट्रूथ टेबल आणि याचा ट्रूथ टेबल काय असणार आहे, आयडेंटिकल असणार आहे. सो व्हेरीफाय करू आपण हे दोघं स्टेटमेंट पॅटर्न लॉजिकल इक्विवेलेंट आहेत किंवा नाही. सो आपल्याला जे जे रिक्वायर्ड असणार आहे ते सगळं आपण काय करणार आहे, ऑलरेडी आपण काय करणार आहोत, लिहिणार आहोत. सो वी वॉन्ट पी, वी वॉन्ट क्यू, वी वॉन्ट पी इम्प्लाइज क्यू, देन वी वॉन्ट क्यू इम्प्लाइज पी, अँड वी वॉन्ट टू कंबाईन देम विथ कंजंक्शन, अँड लास्टली पी डबल इम्प्लिकेशन क्यू. सो दिस इज द रफ आयडिया फॉर कॉलम्स. सो व्हॉट आर द पॉसिबिलिटीज फॉर ट्रूथ वैल्यू ऑफ पी एंड क्यू, आयदर बोथ आर ट्रू, वन फर्स्ट इज ट्रू, सेकंड इज फॉल्स, फर्स्ट इज फॉल्स, सेकंड इज ट्रू, और बोथ आर फॉल्स. सो पी इम्प्लाइज क्यू काय भेटेल आपल्याला, टी टी गिव्स टी, टी एफ असेल तर एफ असणार आहे, एफ टी असेल तर ट्रू असणार आहे, एफ एफ असणार तरी सुद्धा काय असणार आहे, ट्रू असणार. देन वी वॉन्ट क्यू इम्प्लाइज पी. सो आधी कोणती कॉलम बघायचंय, क्यू चा, नंतर कोणाचा बघायचा आहे, पी चा. जर क्यू ट्रू असेल, पी फॉल्स असेल तरच फॉल्स भेटेल, अदरवाइज प्रत्येक केसमध्ये काय असणार, ट्रू असणार आहे. सो टी इम्प्लाइज टी इज टी, एफ इम्प्लाइज टी इज टी, टी इम्प्लाइज एफ, सो वी गेट हियर टी एफ, सो इट विल गिव्ज अस एफ. हियर एफ इम्प्लाइज एफ इज टी. नंतर काय कनेक्टिव्स कोणता आहे, कंजंक्शन आहे म्हणजे अँड आहे, म्हणजे काय घ्यायचं, मल्टिप्लिकेशन. टी ला काय म्हणायचं, वन. एफ ला काय म्हणायचं, झिरो. सो वन इंटू वन, वन, सो वी गेट हियर टी. झिरो इंटू वन, झिरो, सो वी गेट हियर एफ. वन इंटू झिरो, झिरो, सो हियर एफ. वन इंटू वन, वन, सो वी गेट हियर टी. देन लास्टला काय आहे, पी डबल इम्प्लिकेशन क्यू. आठवत असेल दोघांच्या जर ट्रूथ व्हॅल्यू, दोघांच्या ट्रूथ व्हॅल्यू जर सेम असतील पी आणि क्यू च्या, तरच आपल्याला ट्रूथ, फायनल ट्रूथ व्हॅल्यू काय भेटणार आहे, टी भेटणार आहे. सो बघा, पी पण ट्रू आहे आणि क्यू पण ट्रू आहे, तो इथे काय भेटणार आहे, टी भेटणार आहे. इथे बघा दोघांच्या सेम आहेत का, नाही. सो इथे एफ आणि एफ, इथे बघा दोघांच्या सेम आहे, सो ट्रूथ व्हॅल्यू वी गेट हियर टी. आता बघा आपल्याला हा स्टेटमेंट पॅटर्न आणि हा स्टेटमेंट पॅटर्न काय दाखवायचं, तर लॉजिकल इक्विवेलेंट. सो याचा कॉलम कोणता आहे, हाय, आणि याचा कॉलम कोणता आहे आपल्याकडे, हा. बघा त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यू आयडेंटिकल आहेत का, इथे टी आहे तर इथे पण टी, इथे एफ आहे तर इथे पण एफ, इथे एफ आहे तर इथे पण एफ, इथे टी आहे तर इथे पण टी. सो बाय ऑब्झर्विंग लास्ट टू कॉलम्स ऑफ द अबाउट टेबल वी कंक्लूड दॅट पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी इज इक्विवेलेंट टू पी डबल इम्प्लिकेशन विथ क्यू. आलं इथपर्यंत लक्षात? देन नेक्स्ट एक्झाम्पल ऑफ सेम टाईप, शो दॅट पी इम्प्लिकेशन क्यू अँड निगेशन पी ऑर क्यू आर लॉजिकली इक्विवेलेंट. मग याचा ट्रूथ टेबल ड्रॉ करा, याचा पण ड्रॉ करा आणि बघा आयडेंटिकल आहेत का नाही. सो किती स्टेटमेंट आहे तिथे, दोन आहेत, पी आणि क्यू. सो याचा ट्रूथ टेबल ड्रॉ करता येईल. नंतर काय लागणार आहे, पी इम्प्लिकेशन क्यू. सो आपण बघितले टी एफ असेल तरच एफ असणार आहे, अदरवाइज काय असणार आहे, ट्रू असणार. देन काय लागणार, निगेशन पी, निगेशन पी म्हणजे इथे टी टी आहे तर इथे एफ एफ, इथे एफ एफ आहे तर इथे काय येईल, टी टी येईल. ओके, नेक्स्ट निगेशन पी ऑर क्यू. सो याचं आणि याचं काय घ्यायचंय, कंबाईन करायचे. कंजंक्शन कनेक्टिव्ह कोणतं आहे, डिसजंक्शन आहे. सो ऍडिशन करायचे, टी वन प्लस झिरो इज वन, झिरो प्लस झिरो झिरो, वन प्लस वन टू. सो इन्स्टेड ऑफ टू वी राईट हिअर वन, सो वन स्टँड फॉर टी, झिरो प्लस वन वन, सो वी गेट हिअर टी. सो बघा आपल्याला हे स्टेटमेंट आणि हे स्टेटमेंट लॉजिकल इक्विवेलेंट दाखवायचं होतं, बट त्यांचे कॉलम सुद्धा काय आहेत, आयडेंटिकल आहेत. सो बाय ऑब्झर्विंग द कॉलम्स पी इम्प्लाइज क्यू अँड निगेशन पी ऑर क्यू इन द अबाउट टेबल वी कन्क्लूड दॅट P implies Q is equivalent to negation P or Q. Okay? Then next is logical equivalence statement. Same meaning, statement of the form P and Q are said to be logical equivalent if the proposition P and Q are logically equivalent for any variables P, Q and so on.
म्हणजे स्टेटमेंट पी आणि क्यू किंवा लॉजिकली इक्वॅलंट असणार आहेत, जेव्हा ते प्रपोजिशन्स काय असणार आहेत लॉजिकली इक्वॅलंट असणार आहेत त्यावेळी फॉर एनी व्हेरिएबल्स. ओके, व्हेरिएबल्स कोणतेही असले तरीही, व्हेरिएबल्स कोणतेही असले तरी सुद्धा ते जर लॉजिकली इक्वॅलंट असतील प्रपोजिशन्स, तर इन दॅट केस जो स्टेटमेंट असणार आहे तो काय असणार आहे, लॉजिकली इक्वॅलंट असणार आहे. सिन्स बघा, मग सिन्स निगेशन ऑफ पी अँड क्यू इज इक्वलंट टू निगेशन पी ऑर निगेशन क्यू द स्टेटमेंट. ओके, इथे काय निगेशन ऑफ पी अँड क्यू अँड निगेशन पी ऑर निगेशन क्यू. हे काय लॉजिकली इक्वलंट आहे, तुम्ही ट्रूथ टेबल ड्रॉ करून व्हेरीफाय करू शकतात. सो जस्ट बघा मग याच्यासाठी काय येईल, मग स्टेटमेंट इट इज नॉट ट्रू दॅट. ओके, कारण की निगेशन आहे ना म्हणून इथे काय घेतलं आपण, इट इज नॉट ट्रू दॅट रोजेस आर रेड. इथे पी अँड क्यू आहे ना, म्हणजे पी स्टेटमेंट काय असणार आहे, रोजेस आर रेड. आणि कनेक्टिव्ह कोणतं, इथे कंजंक्शन आहे म्हणजेच काय, अँड आणि व्हायलेट्स आर ब्ल्यू. सो हिअर स्टेटमेंट इज क्यू. आता हे एक स्टेटमेंट झालं, याच्यानुसार कसं आहे निगेशन पी ऑर निगेशन क्यू. पी काय आपल्याकडे, रोजेस आर रेड, आणि क्यू काय आपल्याकडे, व्हायलेट्स आर ब्ल्यू. सो बघा मग निगेशन पी कसं येईल, इज लॉजिकली इक्वॅलंट टू स्टेटमेंट. हे दोघं लॉजिकली इक्वॅलंट आहेत ना, म्हणून त्यांचे स्टेटमेंट पण काय असणार आहे, लॉजिकली इक्वॅलंट असणार आहेत. ओके, आतापर्यंत आपण लॉजिकली इक्वॅलंट प्रोपोजिशन बघत होतो, इथे का लॉजिकली इक्वॅलंट स्टेटमेंट, म्हणजे हे स्टेटमेंट काय असणार आहे, लॉजिकली इक्वॅलंट असणार आहे. ते केव्हा असतील, जेव्हा त्यांचे स्टेटमेंट पॅटर्न काय असणार आहे, ट्रूथ टेबलनुसार लॉजिकल काय असतील, ते इक्वॅलंट असतील. देन अँड देन स्टेटमेंट सुद्धा काय असणार आहे, लॉजिकल इक्वॅलंट. मग हे दोघं स्टेटमेंट पॅटर्न काय, लॉजिकली इक्वॅलंट आहेत ना, सो स्टेटमेंट पण काय असणार आहे, त्यांचे लॉजिकली इक्वॅलंट. मग निगेशन पी अँड क्यू साठी हे स्टेटमेंट आलेले आहे आपल्याकडे, आणि इज लॉजिकली इक्वॅलंट टू स्टेटमेंट कशाशी इक्वॅलंट असणार आहे, निगेशन पी ऑर निगेशन क्यू याशी काय असणार आहे, ते इक्वॅलंट असणार आहे. सो निगेशन पी काय असेल, रोजेस आर नॉट रेड. ओके, निगेशन यूज करतोय ना इथे, कनेक्टिव्ह कोणतंय, ऑर. ओके, निगेशन क्यू एज व्हायलेट्स आर नॉट ब्ल्यू. सो दीज टू स्टेटमेंट पॅटर्न्स आर लॉजिकली इक्वॅलंट. आले लक्षात इथपर्यंत, लॉजिकली इक्वॅलंट प्रोपोजिशन्स म्हणजे ट्रूथ टेबल ड्रॉ करायचं, लॉजिकली इक्वॅलंट स्टेटमेंट म्हणजे त्यांचे स्टेटमेंट काय असणार आहे, ते इक्वॅलंट असणार आहे. नाउ नेक्स्ट इज प्रोपोजिशन्स, लॉज ऑफ अल्जेब्रा ऑफ प्रोपोजिशन. वी आर गोइंग टू सी सम लॉज ऑफ प्रोपोजिशन, इच ऑफ विच कॅन बी व्हेरीफाईड विथ ट्रूथ टेबल्स. हे काय आहेत, सगळे लॉ ऑफ प्रोपोजिशन्स आहेत, लॉज ऑफ अल्जेब्रा ऑफ प्रोपोजिशन्स. आणि हे कशाने व्हेरीफाय करू शकतो आपण, ट्रूथ टेबलने व्हेरीफाय करू शकतो. ट्वेल्थला आपण बघितलेले तुम्ही. सो बघा मग आयडमपोटेंट लॉ काय सांगतो, पी ऑर पी इज आयडेंटिकल विथ इज इक्वलंट टू पी अँड पी अँड पी इज लॉजिकली इक्वलंट टू पी. हे तुम्ही ट्रूथ टेबलने व्हेरीफाय करू शकतात. बघा पी ऑर पी, पी साठी पॉसिबिलिटी काय, एक तर ट्रू असेल एक तर काय असणार आहे, फॉल्स असणार आहे. सो पी ऑर पी म्हणजे काय, टी ऑर टी, टी ऑर टी काय असणार आहे, ऍडिशन ना. टी ऑर टी इथे काय असणार आहे, एफ ऑर एफ. सो काय भेटेल इथे, पी ऑर पी मध्ये हे काय असणार आहे, टी असणार आहे, हे काय असणार आहे, एफ असणार आहे. बघा मग हे दोघं कॉलम सेम आलेत का, सो दीज टू कॉलम्स आर सेम. सो दिस स्टेटमेंट पॅटर्न इज लॉजिकली इक्वलंट. देन पी अँड पी इज इक्वलंट टू पी. देन असोसिएटिव्ह लॉज, आपल्याला माहिती आहे असोसिएटिव्ह लॉ माहिती आहे ना आपल्याला. सो त्यावरनं पी ऑर क्यू ब्रॅकेट कंप्लीट
इज इक्वेलेंट टू असोसिएटिव लॉ आहे ना, मग पी ऑर क्यू ला एका ब्रॅकेट मध्ये घ्यायचं फर्स्ट ला आणि सेकंड मध्ये पी ऑर इन ब्रॅकेट क्यू ऑर आर. सेम हे कंजंक्शन साठी झालंय, डिजंक्शन साठी सुद्धा याच पद्धतीने येणार आहे. सो दिस इज फॉर डिजंक्शन अँड दिस इज फॉर कंजंक्शन. ओके, आपण हे ट्रूथ टेबलने तुम्ही इझिली व्हेरीफाय करू शकता, ट्रूथ टेबल ड्रॉ करू शकतात आणि म्हणू शकतात की एसा कॉलम आणि एसा कॉलम व्हेरी चेक करायचं की दोघं आयडेंटिकल आहेत का नाही. आयडेंटिकल असतील तर ते काय असणार आहे, लॉजिकली इक्वलंट. बट याला काय म्हणतो, असोसिएटिव्ह लॉज. एमसीक्यू साठी इम्पॉर्टंट आहेत. देन कम्युटेटिव्ह लॉज, आपल्याला माहिती आहे कम्युटेटिव्ह लॉ काय असतो, ग्रुप थिअरी मध्ये बघत आहात ना, पी ऑर क्यू इज इक्वलंट टू क्यू ऑर पी अँड हिअर पी अँड क्यू इज इक्वलंट टू क्यू अँड पी. दीज आर दी कम्युटेटिव्ह लॉज. देन डिस्ट्रीब्युटिव्ह लॉज, ते पण माहिती आहे, पी ऑर इन ब्रॅकेट क्यू अँड आर इज इक्वलंट टू पी ऑर क्यू मध्ये काय येणार आहे, अँड येणार आहे, देन पी ऑर आर. सिमिलरली इथे ऑर होते, इथे अँड होतं, आता काय इथे अँड असणार आहे, इथे ऑर असणार. म्हणजे काय, पी अँड क्यू होईल कनेक्टिव्ह कोणत्या येईल मध्ये, ऑर येईल, देन पी अँड आर. दीज आर दी डिस्ट्रीब्युटिव्ह लॉज. देन डी मॉर्गन्स लॉज, यावरती 100% एक प्रॉब्लेम असणार आहे. ट्रूथ टेबल तरी व्हेरीफाय करावं लागेल तुम्हाला, किंवा डी मॉर्गन्स लॉ विचारला जाऊ शकतो. कोणते कोणते असणारे बघा, निगेशन ऑफ पी ऑर क्यू इज इक्वलंट टू निगेशन पी अँड निगेशन क्यू, आणि सिमिलरली निगेशन ऑफ पी अँड क्यू इज इक्वलंट टू निगेशन पी ऑर निगेशन क्यू, लाईक दिस. आलं इथपर्यंत लक्षात, हे सगळे लॉज तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. लक्षात ठेवायची गरज नाही, समजून घेतले तरी इझिली समजणार आहेत. ऍड इम्पॉर्टंट लॉ, असोसिएटिव्ह लॉ, कम्युटेटिव्ह लॉ, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अँड डी मॉर्गन्स लॉज.